एक प्रातिनिधिक स्वरूपात सगळ्यांच्या मनात जास्तील असेच प्रश्न विचारायला मला. खरं तर मी आता स्पर्धेत नाही, पण मग असे मी हात वर करत होतो, सर यजुवेंद्र सर तुम्ही एम पी एस सीची तयारी कोण करतो, यू पी एस सीची तयारी कोण करतं, मी हात वर करत होतो. मी रोज तयारी करतो, कारण मला जर स्पर्धेत तुमच्यासाठी काहीतरी लिहितो त्यावेळी आम्ही रोज अभ्यास करतो, रोज 7 न्यूजपेपर्स वाचणे हे ते सगळं चालेल असतं. तर सगळ्यात पहिल्यांदा माझे मित्र ज्यांच्याबरोबर आम्ही अभ्यास करतो ते माझे राहुल चिकोडे सर, जे आम्ही विद्यापीठात एकत्र अभ्यास करत होतो, आम्ही बाबाच म्हणतो त्यांना निक नेम. तर राहुल चिकोडे सरांचं पहिल्यांदा खूप खूप आभार आजच्या कार्यक्रमाबद्दल, कारण त्यांनी इतकी सुंदर आपल्याला अपॉर्च्युनिटी दिली, इतके चांगले यशस्वी माणसं इथं व्यक्तिमत्व आणली. त्यानंतर माझेच कलीग राजकुमार पाटील सर, जे ही अकॅडमी म्हणजे एक त्यांना स्वतःला म्हणजे माझा त्यांच्यावर राग आहे की आज राजकुमार कदाही तिथं वेगळ्या आय एस होऊन दिसला असता, इतकं हुशार आहेत राजकुमार. पण ते त्यावेळी थोडंसं इकडं तिकडं अभ्यासाचं व्हायचं आणि ते खरंच हुशार आहे, त्यामुळे त्यांचा आज वापर असा होतो की अकॅडमी पुढे नेण्यासाठी, मुलांना गायडन्स करण्यासाठी, तर तो एक समर्थ मनुष्य तो आपल्यात आहे. त्यानंतर तिसरी व्यक्तिमत्व जे माझे मित्र ज्यांचं दीपस्तंभ सुरू मगापासून जे आपण ऐकताय, ते दीपस्तंभ सुरू करताना आम्ही सरांच्यावर होतो, मी राहुल माकणीकर माझे मित्र बरेचसे आम्ही, म्हणजे ते करिअर वेगळं लाईफ वेगळं. जळगावला सुरुवातीपासून मी त्यांच्याकडे जात होतो, तर आज त्याचासुद्धा वटवृक्ष झाला आहे. लक्ष्मीसारख्या विद्यार्थिनीचं उदाहरण तुम्ही दिलं असतं सर, ते अजून खूप म्हणजे राहून जातं. लक्ष्मी म्हणजे अशी मुलगी आहे सरांच्याकडे की जिला दोन्ही हात नाहीत आणि ती सगळं पायाने लिहिते, चित्र काढते आणि ती आय एसच बनणार म्हणते, ती कॉन्टॅक्टमध्ये असते आमच्या. तर असं खूप काही चांगली व्यक्तिमत्व इथं आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडासा वेळ घेईन असं वाटतं पण थोडं ऐका, की आज जे आपल्या समोर बसलेले आहेत यशस्वी झाले, ते आपल्यासारखेच सर्वसामान्य कुटुंबातूनच आले आहेत. म्हणजे मी ज्यावेळी एस टी एचीच परीक्षा दिली, कारण माझ्यावेळी राज्यसेवा मेन्स असायचे, तर सर त्यावेळी मला सोशॉलॉजी आणि सायकॉलॉजी माझा टॉपर होता. सोशॉलॉजीला मला 164 मार्क्स आणि सायकॉलॉजीला 172 मार्क्स होते 200 पैकी. परंतु कुठंतरी जी एस 1-2 इंग्लिश मराठी इकडं काहीतरी कमी करायचे, 99 मोठा घोटाळा झालेला, त्याच्यात पण आमचे अडचण व्हायचे. आणि शेवटी एच बार होता होता थोडंसं एम एस सी वगैरे धारवाड लागला, मग इकडं उशीर झालेला. परंतु ज्यावेळी केलं घोटाळे बाहेर पडले, त्यावेळी मी महाराष्ट्रात पहिला आलेलो एस टी आयसाठी, तर ते सुद्धा सगळ्यात महान. त्यानंतर मी लिहिलं ते तात्यांचा ठोकळा तुमच्यासमोर येतं, रोज वाचतो रोज लिहितो ते तुमच्यासमोर येत असतं. तर आपल्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबातून तीन व्यक्तिमत्व आज समोर आहेत. आदरणीय महेश लोंढे सर, ज्यांचं नेहमी मी वाचत असतो, कारण त्यावेळीसुद्धा तुमच्या इंटरव्ह्यूज वगैरे आय आर ज्यावेळी तुम्ही झाला त्यावेळी सगळं वाचलं होतं. आपले हे दोन समोर बसले व्यक्तिमत्व आहेत, ओमकार शिंदे सर, त्यानंतर रामेश्वर सर. तर हे आपल्यातूनच गेलेली व्यक्ती ज्यावेळी मोठी होते त्यावेळी खूप अभिमान वाटतो, कारण त्यांच्या आईवडील जसे तसेच माझे आईवडील, मी सुद्धा खेड्यातलो होतो. तर तुमचं सगळ्यांचं तुमच्या उज्ज्वल यशाबद्दल पहिल्यांदा सगळ्यांच्या इथून एकदा अभिनंदन करतो. आणि आता माझा प्रश्न विचारतो जो की सगळ्यांच्या मनात असू शकतो, कारण आता माझी लेखच 12वीला आहे यावर्षी, मी तिला 10वीला जरी 96% मार्क्स पडले तरी मी मुद्दाम आर्ट्सला घेतलं आहे की तिला काहीतरी वेगळं करायचं म्हणून. आणि तुमच्या सगळ्यांचं मी रोज तिला ऐकवत असतो. तर हे बसलेली सगळी मुलं त्यांचा एक पालक म्हणून मी विचारतो की मगापासून मोटिवेशन भरपूर मिळालं, पण एक्झॅक्टनेस जे पाहिजे मुलांना की तुम्ही पेपर कुठल्या भाषेतून दिले, म्हणजे मराठी मीडियममधून मेन्स दिली की इंग्लिशमधून दिली, यू पी एस सीची एवढी मोठी परीक्षा दिली की ज्याचं नाव ऐकताना मी कधी दिली नाही, फॅक्ट सांगतो. तर खूप चांगलं तुम्ही यश मिळवलं आहे, ते तुम्ही मराठी मीडियममधून पेपर लिहिलेत का आणि तुमचा ऑप्शनल काय होता प्रत्येकाचा एक थोडक्यात सांगा. आणि सध्याच्या ट्रेंडला मुलांनी ऑप्शनल सब्जेक्ट एकदा फायनल करावा, तर तो कधी बदलू नये असं मला वाटतं एकदा केलं तर. तर तो ऑप्शनल सब्जेक्ट साधारणतः एक 2-3 विषय असे सांगा की जे मुलांना आर्ट्स करणाऱ्यांना वगैरे ते फायद्याचं होतील, की माझ्या मुलीसकट सगळ्यांनाच इथं फायद्याचं होईल, की एखादा ऑप्शनल सब्जेक्ट त्यांनी कुठला निवडावा. आणि साधारणतः सर 2025 मार्क्सचे आहेत इन्क्लुडिंग इंटरव्ह्यू, त्यापैकी किती मार्क्स पडले तर त्यांना आय एस आय पी एस असं हे मिळू शकतं, हे एक्झॅक्टनेस तुम्ही नक्की सांगा अशी माझी विनंती आहे तुम्हाला. धन्यवाद. तीन प्रश्न आहेत त्यांचे. पहिलं म्हणजे माध्यम कसं निवडावं, तुमचं कुठलं होतं, ऑप्शनल कसा निवडावा आणि मुलाखतीच्या मार्कांचा काय परिणाम होतो. पहिला प्रश्न की मीडियम काय असलं पाहिजे. आता मी माझ्याबद्दल सांगेल की जसं महाजन सरांनी पण सांगितलं की ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे आणि याला आपण इमोशनली घेतलं नाही पाहिजे. आणि मी पहिल्यापासूनच म्हणजे मी म्हणेल की मीडियम चूज करणं इथून ती एक जर्नी स्टार्ट झाली होती. आता दोन, आता आपण दोनच मीडियममध्ये एक्झाम देणार, एक आहे मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम. तर पहिल्यांदा स्वतःला तुम्ही ओळखा की आपलं मराठी पण आहे तर आपण कुठं स्टँड करतो. आणि एक डाटावरती डिसिजन घ्या की डाटा काय बोलतो. की जर तुम्ही डाटाचा एक विचार केला तर सिलेक्शन मराठी माध्यममधून पण आहेत आणि इंग्लिशमधून पण आहेत, पण जर पाहिलं तर जास्त
सिलेक्शन ही इंग्लिश मीडियममधून आहे तर ते का आणि इंग्लिश मीडियम घेतल्यानंतर काय फायदा होतो? मी तुम्हाला कन्फ्यूज करणार नाही, मी इंग्लिश मीडियमवरती स्ट्रेस देईल, कारण की मी ते माझं मीडियम इंग्लिश होतं आणि मी ते का घेतलं, माझी थॉट प्रोसेस काय होती इंग्लिश मीडियम घेण्याबाबतीत. पहिला की इंग्लिश मीडियममध्ये मटेरियल अवेलेबिलिटी खूप जास्त आहे, गायडन्स खूप जास्त आहे. ओके, तुम्हाला जिथं तुम्ही कुठे अडाल त्यातून बाहेर निघण्यासाठी भरपूर सारे संधी आहेत. आणि इंग्लिश मीडियममधून केल्यानंतर आता जर तुम्ही कुठेही अडाल, म्हणजे सपोज इंटरव्ह्यूमधून जरी आपण बाहेर आलो तर भरपूर सारे अपॉर्च्युनिटी असतात मिनिस्ट्रीच्या. जसं की गुजरातमध्ये इफ्सा नावाचं इन्स्टिट्यूट आहे, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाची एक आणखी, तिथून पण तुमची रिक्रुटमेंट होऊ शकते. तर इंग्लिश मीडियमचा तुम्हाला फायदा होतो. आणि पुढे आपण पी जी जरी केलं, जसं माझं कसं आहे की मी इंग्लिश मीडियम घेतलं, पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये माझं झालं नाही, तर मला गुजरातमधून इफ्सा नावाची एक आपली आता नवीन एक इन्स्टिट्यूट सुरू झालेली आहे, म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजसारखीच आहे, तिथून मला अपॉर्च्युनिटी होती, परत टीसमध्ये मला मदत झाली. तरी आपण कॉर्पोरेट सेक्टरमध्ये पण जाऊ शकतो, तर हा इंग्लिशचा ॲडव्हान्टेज आहे. पण जर असं असेल की आपल्याला इंग्लिश काहीच कळत नसेल, देन तुम्ही मराठीला जाऊ शकता. पण मला नाही वाटत की आपल्याला एक बेसिक इंग्लिश येत नाही असं कुणीच नसेल इथं, फक्त एक मेहनत थोडीशी करावी लागेल. आणि मी पण सांगतो, मी लिटरली बसून स्पेलिंग्सना स्पेलिंग्स लिहिलेल्या आहेत. जस्ट मी पेपर ॲनालाइज करायचो की इज वॉज वेअर, अशा मिस्टेक्स माझ्या पण झालेल्या आहेत. पण मी हार मानली का, मला इंग्लिश येत नाही असं वाटलं का? नाही, मी म्हटलं की मी कमी पडतो आहे ना, तर मी बसून ग्रामर वाचेल, बेसिक्स टेन्स काय असतात ते बघेन आणि थोडासा वेळ दिल त्याला. आणि वेळ दिला मी सेकंड अटेम्प्टला. मला कदाचित कुठेतरी असं वाटलं की माझ्या थोड्या थोड्या स्पेलिंग मिस्टेक होत आहेत, अर्धा अर्धा मार्क्स माझा कमी होत असेल, आणि मी तिथंच ते लिहून बसून एक स्पेशल नोटबुक केली, टाईप करताना ऑटो करेक्टकडे मी लक्ष दिलं, आणि असं करून मी इंग्लिशचं प्रिपरेशन केलेलं आहे. माझं पण काही इंग्लिश मीडियम नव्हतं आणि ह्या एक्झाममध्ये काही एकदम हायफाय इंग्लिश काही नाही लागत, एक बेसिक इंग्लिश येणं गरजेचं आहे. असं आपल्याला फ्लावरी लँग्वेज वगैरे काही नाही लिहायचं आहे. उलटं तर मी म्हणेल की माझे असे मित्र आहेत की जे कॉन्व्हेंटमधून शिकल्यामुळं इंग्लिश मीडियममधून असं काही भारी लिहितात, पण त्यांचे मार्क्स नाही आलेले. मुद्दा काय आहे की आपल्याला समोरच्याला ते पटवता आलं पाहिजे, त्याला ती गोष्ट समजली पाहिजे. इतकं बेसिक तर आपल्याला आपण लिहू शकतो, तर इंग्लिशला माझा हे प्रेफरन्स असेल, माझा ऑप्शनल. दुसरा प्रश्न. राम, एक मिनटं फक्त, एकच मिनटं. शंभरातली एक केस अशी असू शकते की इंग्लिश पण चांगलं आहे पण मराठी अधिक चांगलं आहे. चांगलं म्हणजे काय? या परीक्षेला महत्त्वाचं असतं तुमचं एक्सप्रेशन, तुम्ही कोणत्या भाषेमध्ये उत्तम आणि अतिशय सटीक एक्सप्रेस म्हणजे व्यक्त होऊ शकतात. ठीक आहे, तर अशी एक केस असू शकते त्यांनी, मात्र त्याला इंग्लिश येत नाही आणि म्हणून मराठीतून तो काहीतरी पास झाला. मी अशी केसच नाही पाहिलेली, कारण मुळात ही परीक्षा तुम्हाला पूर्ण चेक करते रे. तुम्ही एक भाषा यार अक्वायर करू शकत नसाल कामापुरती, तर कसं काय आयएएस व्हाल? इट इज नॉट पॉसिबल, कारण तिथे रोज नवीन गोष्टी एक्सेप्ट कराव्या लागतात, तुम्हाला शिकाव्या लागतात पुढे सुद्धा. म्हणून फक्त या केसमध्ये तुम्ही मराठी घेऊ शकतात, अदरवाईज गो फॉर इंग्लिश. आणि एक यावर्षीची ऑल इंडिया रँक वंशृती शर्मा जी आहे, तिच्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल. बघा, पहिला जो अटेम्प्ट दिला तिनं चुकीनं हिंदी मीडियम टाकलं, तरी पण ती इंटरव्ह्यू स्टेजपर्यंत गेली होती मेहनत करून. आणि सेकंड अटेम्प्टला इंग्लिश दिला आणि ऑल इंडिया रँक 1, आणि एक इतिहासच केलेला आहे तिनं. पहिल्या आणि दुसऱ्या रँकमध्ये 55 मार्क्सचा फरक आहे. म्हणजे जसं सरांनी सांगितलं, ज्या भाषेवरती तुमचं प्रभुत्व आहे ना ती भाषा तुम्ही निवडावी. ओके, आणि इंग्लिश जर कन्फ्युजन असेल ना, गो फॉर इंग्लिश, खूप मदत भेटेल. नंतर आहे ऑप्शनल, माझा ऑप्शनल होता पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन, तो मी का घेतला. आणि मोस्ट ऑफ द मुलं जर तुम्ही बघाल तर कोणते ऑप्शनल घेतात. आता पॉलिटिकल सायन्स घेण्यामागची माझी थॉट प्रोसेस काय होती, पहिलं तर ऑप्शनल निवडत असताना गायडन्स आणि मटेरियल अवेलेबिलिटी असणं हा एक पहिला आहे. हा मी दुसरा म्हणेल, पहिला मुद्दा आहे इंटरेस्ट, तुमची आवड त्या ऑप्शनलमध्ये असली पाहिजे. म्हणजे असं नाही की 100% आवड असली पाहिजे, 70-80% जरी आवड असेल बाकीच्या गोष्टी मॅनेज होतात. पहिली क्रायटेरिया असली पाहिजे आवड, दुसरं गायडन्स आणि मटेरियल अवेलेबिलिटी असली पाहिजे. ओके, म्हणजे तो ऑप्शनल लवकरात लवकर कवर होईल, तुम्हाला 4 ते 5 महिन्यात कवर करून देईल. जसं की आता जे आर्ट्सचे विषय आहेत, पॉलिटिकल सायन्स, सोशियोलॉजी, ज्योग्राफी, तर याच्यामध्ये कसं आहे, एम ए लेवलचं तुमच्याकडून एक्सपेक्टेड केलं जातं एम ए लेवलपर्यंत. आणि जे टेक्निकल विषय आहेत, जसं मॅथ्स आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, आणि मेकॅनिकल असेल, जे टेक्निकल आहेत, तिथं बी टेक लेवल, बॅचलर्स लेवलपर्यंतची अंडरस्टँडिंग आहे. तर
तर पहिली इंटरेस्ट, सेकंड मटेरियल आणि गायडन्स अवेलेबिलिटी, आणि तिसरं जे आहे ते म्हणेल मी ओव्हरलॅप बघा तुम्ही, कारण की या पेपरमध्ये 9 पेपर आहेत पूर्ण यू पी एस सीमध्ये, जसं जी एस चे 4 सब्जेक्ट आहे एस ए. आता पॉलिटिकल सायन्समध्ये जो ओव्हरलॅप आहे तो सगळ्यात जास्त ओव्हरलॅप आहे पॉलिटिकल सायन्समध्ये जर पाहिलं तर, कारण की एस एमध्ये साधारणतः मिनिमम एक एस ए तरी असा येतो की जेणेकरून की तुम्ही तुमच्या ऑप्शनल्स ऑफ एक चांगलं युटिलायझेशन करता. जसं की ह्या अटेम्प्टला दोन्ही एस ए पॉलिटिकल सायन्समधून आलेले, तर तुम्हाला एस एला चांगली मदत झाली असती. माझं स्वतःचं एक्झाम्पल सांगतो की मागच्या वेळेस मला 90 मार्क्स होते आणि ह्यावेळेस मला 124 मार्क्स आहेत, 34 मार्क्सची इम्प्रूव्हमेंट आहे. आणि यू पी एस सीमध्ये 34 मार्क्स म्हणजे ह्यूज होतात, खूप जास्त होतात. म्हणजे मागच्या वेळेस मी लिस्टमध्ये पण लावतो आणि ह्यावेळेस माझे डायरेक्टली 202 मध्ये आलेले. तर म्हणेल एस एला मदत होते. जी एसमध्ये तुम्हाला साधारणतः जी एस टू ऑलमोस्ट 90 to 95% ओव्हरलॅप आहे पॉलिटिकल सायन्स घेतल्यानंतर. जी एस वनमध्ये साधारणतः 101 मार्क्स आहे. जी एस फोर इथिक्सचा जो सब्जेक्ट आहे तिथे तुम्हाला मदत होते. आणि पॉलिटिकल सायन्स असा सब्जेक्ट आहे ना की आय आर आहे, पॉलिटिक्स आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला तुम्ही सभोवताली बघत असता त्या सगळ्या गोष्टी आणि हे मॅनेज होतात. जसं की आज महाराष्ट्रामध्ये जो काही पॉलिटिकल क्राइसिस झाला, अँटी डिफेक्शन लॉ असेल, तर जी एस टूला पॉलिटिकल सायन्सला तुम्हाला ह्या गोष्टी कळायला खूप मदत होते. आणि खूप सारे मेंटर्स अवेलेबल आहेत, त्यांचं गायडन्स अवेलेबल आहे. तर पॉलिटिकल सायन्समध्ये ही जी 3 गोष्टी आहेत ते तुम्हाला यांची मदत होऊ शकते. आणि कोणकोणते सब्जेक्ट असे आहेत की ज्यावरती तुम्ही विचार करायला पाहिजे, तर मी म्हणेल सध्या ट्रेंडनुसार जर गेलं तर पॉलिटिकल सायन्स हा ऑल टाईम फेवरेट आहे मोस्ट ऑफ द मुलांचा. सेकंड आहे सोशोलॉजी, तो पण एक चांगला सब्जेक्ट आहे. कारणं तीच आहेत, सोशोलॉजी पण खूप छान सब्जेक्ट आहे. तिसरं आहे अँथ्रोपोलॉजी, मागचे 4 वर्ष झालं, खूप स्कोरिंग विषय आहे, सिलॅबस लहान आहे आणि कोचिंग चांगली अवेलेबल आहे, लवकर कवर होतो, मॅक्सिमम रिव्हिजन होतात. अँथ्रोपोलॉजी इज ऑल्सो गुड. हे 3 विषय तर मी म्हणेल. आणि ज्यांना मॅथ्समध्ये इंटरेस्ट आहे तर ते मॅथ्ससाठी पण जाऊ शकतात, कारण की स्कोरिंग खूप आहे, 300+ जाणं इझिली पॉसिबल आहे. नंतर जिओग्राफीबद्दल पण तुम्ही विचार करू शकता. तर हे 5 सब्जेक्ट तरी माझे राहतील, म्हणजे 3 जर पॉलिटिकल सायन्स, सोशोलॉजी, अँथ्रोपोलॉजी, जिओग्राफी आणि मॅथ्स. एक इथं गोष्ट नोट करा, जे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची नव्याने आता येणाऱ्या परीक्षांची तयारी करतील राज्यसेवेला, तर हे जे आता यू पी एस सीचं मार्गदर्शन चालू आहे लँग्वेजच्या बाबतीमध्ये, ऑप्शनल निवडीच्या बाबतीमध्ये, मुलाखतीच्या बाबतीमध्ये, ते जसंच्या तसं राज्यसेवेला लागू होईल. जसंच्या तसं लागू होईल असं मी म्हणतो. अजून सिलॅबसचं स्पष्टीकरण व्हायचं आहे, तरी याचं रिझन एक आहे. एक टेक्निकल गोष्ट समजून घ्या की जे मार्किंग सिस्टीम यू पी एस सीची आहे तीच मार्किंग सिस्टीम एम पी एस सीची आहे. जर 1000 मार्कांना जी एस विचारला जाणार असेल तर तेवढा सिलॅबस एम पी एस सीला त्याचा ठेवावाच लागेल. जर 500 मार्कांना ऑप्शनल विचारला जाणार असेल तर तेवढा त्याचा सिलॅबस ठेवावाच लागेल. जर 250 मार्कांना एस ए विचारला जाणार असेल तर त्या एस एचे टॉपिकसुद्धा ज्या पद्धतीने यू पी एस सी जे असतात त्याच्या जवळपासचे असणारच आहेत. त्यामुळे इथं जे काही म्हणून यू पी एस सीच्या अंगाने विचारलं जात आहे ते राज्यसेवेला नक्की लागू पडेल. आणि आता तिसरा मुद्दा, मार्क्सचं महत्त्व 2025 पैकी. एकच मिनटं राम, फक्त तात्यांनी गौरीबद्दल म्हणजे 12वीला येतात ना, तर गौरीने 2 वर्ष ऑप्शनल सिलेक्टच करू नये असा माझा सल्ला आहे. तिने पहिले 1 वर्ष संपूर्ण जी एस संपूर्ण विषय व्यवस्थित समजून घ्यावे आणि मग गौरी विल बी द बेस्ट जज व्हॉट शी शूड गो फॉर. ठीक आहे, कारण तोपर्यंत मॅच्युरिटीज येत नाही. मी 16 वर्षात असं पाहिलं आहे, पालक 8वीला घेऊन येतात की याला आय एस करायचं आहे, म्हटलं तुम्ही वा तुम्हीही बसाल वयात आत्ता, तर खूप लवकर तयारी बियारी करून पास होतात. असलं काही नसतं बरं का, ते आय आय टी वाल्यांचं असतं फॅड, 5वीपासून बसवतात करायला. तर हे 12वीनंतर मस्त अभ्यासाला समजून घ्यायला तुम्ही वर्षभर द्या स्वतःला वेळ, एवढी मॅच्युरिटी पण नसते डिसिजन मेकिंगची. 1-2 वर्षात तुम्हाला जजमेंट यायला लागतील. पूर्ण विषय जी एसच्या ह्याच्यात समजून घेतले, जसं सरांनी सांगितलं, आपले आपले ऑप्शनल पण बघा, वाचा, चाळा, पुस्तकं बघा, प्रश्नपत्रिका बघा, 4 लोकांना भेटा, स्वतःवर तो अवलंबून बघा. मग यांना एखादा विषय खूप छान वाटेल, कदाचित त्याला किंवा तिला नाही वाटणार, मे बी पॉसिबिलिटी, आणि मग तुम्ही 1-1.5 वर्षाने ऑप्शनल निवडा असं, राईट आहे. प्लीज गो अहेड. आता यू पी एस सी मार्क्स 2025 टोटल आहे, 275 इंटरव्ह्यू असतो त्याच्यामध्ये. तर आता हे 1750 रिटर्नमध्ये जे आहे, तर मी म्हणेल की मॅक्सिमम फोकस हा आपण रिटर्नलाच दिला पाहिजे, कारण की इंटरव्ह्यूमध्ये
खूप असं काही सांगता येत नाही, कारण की खूप सारी सब्जेक्टिव्हिटी जास्त वाढते इंटरव्ह्यूमध्ये. पॅनलवरती पण खूप साऱ्या गोष्टी डिसाईड करतात आणि तो दिवस, ती मेंटॅलिटी, ह्या भरपूर गोष्टी आहेत, एक्स वाय झेड फॅक्टर ते असतात जे आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत एका पर्टिक्युलर गोष्टी एकाच स्टेपच्या नंतर. तर मी म्हणेल आय एस बनण्यासाठी एक जनरलच्या हिशोबाने मी सांगेल की, आणि त्याच्यामध्ये तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता, की आय एस बनायचं असेल तर 1000 मार्क्सचा बेंचमार्क तुम्हाला हवा आहे. 1000 मार्क्स, 1000 मार्क्सच्यावरती जर तुम्ही स्कोअर करत असाल, 2025 पैकी म्हणतो आहे, 2025 पैकी, तर यू आर वेल अँड गुड की तुम्हाला नक्की आय एस भेटेल. ओके, कारण जवळपास 49 ते 50% दरम्यान तो आकडा येतो. तसंच ओ बी सीसाठी 970 किंवा 960 मार्क्स वगैरे, हे 40-41 मार्क्स कमी धरा. ओके, तर हे आहे. आणि परत आय पी एसला एक 20-20 मार्क्सच्या हिशोबाने तुम्ही खाली येऊ शकता. ओके, तर याच्यामध्ये रिटर्नचा स्कोर किती असला पाहिजे, तर अराउंड 830-840 मार्क्स. आणि इंटरव्ह्यू एक आवरेज पकडलं तरी 170-180 मार्क्स असेल तर हे आपण डिस्ट्रीब्युशन करू शकतो. मेन फोकस तुम्ही रिटर्नलाच द्या, कारण की रिटर्न पूर्णपणे तुमच्या हातामध्ये आहे. त्याला पूर्णपणे तुम्ही मोल्ड करू शकता, तुम्ही तसं लिहू शकता आणि उतरू शकता पेपरमध्ये. तर माझा एक्सपिरियन्स सांगेल, मागच्या अटेम्प्टमध्ये आणि ह्या अटेम्प्टमध्ये मी 75 मार्क्सची इम्प्रूव्हमेंट केलेली आहे. कारण की मला त्या चुका कळल्या की आपण कुठं इम्प्रूव्ह करू शकतो. आणि एक्झॅक्टली मी 800 टार्गेट केलं होतं आणि मला एक्झॅक्टली 800 मार्क्सच आहेत इन मेन्समध्ये. तर त्यावेळेस म्हणजे अशी तयारी आपली असली पाहिजे ना की आपण इंटरव्ह्यू हॉलमध्ये जरी बसून जरी आलो, एक नॉर्मल कॅन्डिडेट जरी असेल ना, तरी आपल्याला आय एस किंवा आय पी एस भेटलं पाहिजे. म्हणजे त्याच्याखाली आपण नाही गेलो, किंवा आय आर एस बाकीचे जे सर्व्हिसेस आहेत त्या इतक्या लेवलचं पाहिजे. कारण की तुम्हाला अवरेज मार्क्स तर इंटरव्ह्यूमध्ये भेटतातच, फक्त एवढं आहे की आपण काहीतरी मूर्खपणा नाही केला पाहिजे तिथे. तर एवढंच करा, तुम्ही 800 मार्क टार्गेट करा. आणि इंटरव्ह्यूचं महत्त्व डेफिनेटली खूप आहे, कारण की हे तुमचं सर्व्हिस डिसाईड करतं. सर्व्हिस तुम्हाला भेटली तर नेक्स्ट गोष्ट येते, कॅडर पण डिसाईड करताना खूप इम्पॉर्टंट आहे. आज म्हणजे मी महाराष्ट्रामध्ये मी मला सांगेल की माझ्या पुढे जो ओमकार आहे त्याचं कॅडर त्याला महाराष्ट्र भेटणार आहे. आमच्या दोघांमध्ये फक्त 1 मार्कचा फरक आहे, फक्त 1 मार्क, आणि तो महाराष्ट्रामध्ये त्याला भेटेल. आणि कदाचित मला दुसऱ्या राज्यामध्ये जाऊ लागेल सर्व करण्यासाठी. पण असो, हे इतकं 8 रँकचा फरक पडू शकतो, 194 आणि 202, आणि डिफरन्स आहे फक्त 1 मार्क्सचा त्याच्या त्याने माझ्यामध्ये. तर हे असं असू शकतं. काय म्हटलं, कॅडर जे आता कॅडर कसं निश्चित होतं तुमचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर फायनल सिलेक्शन? यस, कॅडरचं कसं आहे की आता म्हणजे पूर्ण लिस्ट लागल्यानंतर, मार्क्स आल्यानंतर, सेकंड स्टेज जो असतो याच्यामध्ये 2 फॉर्म फिलअप करायचे असतात. एक प्री झाल्याच्या नंतर DAF 1 असतो, आणि मेन्स क्वालिफाय झाल्यानंतर DAF 2 असतो, डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म म्हणून. त्याच्यामध्ये आपल्याला की मला कोणती सर्व्हिस पाहिजे, टोटल 22 सर्व्हिस आहे त्याच्यामध्ये, तर आपली प्रेफरन्सेस द्यायचे असतात. आय एस, आय पी एस, आय आर एस, आय टी, आय आर एस कस्टम, इंडियन फॉरेन सर्व्हिस वगैरे आपण प्रेफरन्स देतो. आणि त्याच्यानंतर 2 सर्व्हिसेससाठी कॅडर आहेत, आय एस इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आणि इंडियन पोलीस सर्व्हिससाठी. आणि ते झोन वाईज असे दिलेले आहेत, म्हणजे पूर्ण इंडियाला त्यांनी 5 झोनमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. जसं महाराष्ट्रासोबत 3 राज्य येतात, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड. साऊथ इंडियाचा एक झोन आहे, नॉर्थचा एक झोन आहे, नॉर्थ ईस्टचा एक झोन आहे, असे झोनल आहेत. प्रत्येक झोनमधून आपल्याला निवडायचं असतं. म्हणजे आता महाराष्ट्राच्या साईडला लगेच मी मध्य प्रदेश किंवा गुजरात नाही निवडू शकत. महाराष्ट्र एका झोनमधून एक उचलायचं, महाराष्ट्र उचलला, नंतर मी साऊथमध्ये जाणार, साऊथपैकी कोणतं तरी एक स्टेट, नंतर मग नॉर्थला जाणार. अशा वेळी ते प्रिफरन्सेस आपल्याला द्यायचे असतात. आणि त्याच्यामध्ये पण ठरलेलं आहे की जर सपोज 9 जागा असतील तर 3 आपल्या जागा ज्या आहेत ते महाराष्ट्राच्या मुलांना भेटतील आणि 6 बाहेरच्या राज्यातून. इनसाइडर आउटसाइडरचा कन्सेप्ट असतो त्याच्यामध्ये. तर ह्या मी म्हणेल की कॅडर आपण प्रेफरन्स द्यायचे हे आपल्या हातात नाही आहे. तो म्हणजे पूर्णपणे वॅकन्सी किती निघतील, कॅडर किती असतील. जसं की ह्यावर्षी ऑल इंडिया रँक 2 आहे, अंकिता मॅम, अंकिता अग्रवाल मॅम. म्हणजे आता ऑल इंडिया रँक 2 आहे, पण वेस्ट बेंगॉलमध्ये इनसाइडरची वॅकन्सीज नाही आहे. तर तुमच्या हातात नाही आहे ती गोष्ट. ते पूर्णपणे एक मस्टर तयार केलेला असेल, त्याच्यानुसार ते होईल ते. ओके, आयडियल असेल किंवा प्रॅक्टिकल असेल, केडर कुठलाही मिळेल तर फरक पडत नाही. एक श्रीधर पाटील म्हणून आपला इथला कोकरूडचा माझा मित्र आहे, जो आय पी एस आहे जम्मू काश्मीरला. जेव्हा त्याला जम्मू काश्मीर मिळालं तेव्हा मी म्हटलं की अरे, जम्मू काश्मीरला आय पी एस म्हणजे ऑलमोस्ट आर्मी जॉईन केल्यासारखी आहे. तर त्यांनी म्हटलं की वारणेचा वाघ आहे, काय फरक पडत नाही. त्यामुळे ते कुठेही मिळेल झालं तरी चालतंय. महेश लोंढे सरना काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला. मीडियम कुठलं असं आवाज येतोय, आवाज येतोय.
मीडियम कुठलं असावं याच्यावर चर्चा चालू होती. आता एकतर ज्या भाषेमध्ये तुम्हाला उत्तरं लिहायची ती भाषा तुम्हाला चांगली यायला पाहिजे, इतकी चांगली यायला पाहिजे की तुम्हाला जे म्हणायचं आहे किंवा मांडायचं आहे ते मांडता आलं पाहिजे. त्यामुळे बेस्ट जज तुम्हीच आहात. आता ह्यात एक गोष्ट अशी की इंग्रजी समजा येतच नसेल किंवा फारच बेसिक क्वालिफिकेशन लेवलची येत असेल तर तुम्ही पास होणार आहेत की नाही होणार आहेत तर होऊ शकता. आणि खूप इंग्रजी चांगली आहे म्हणून तुम्ही पासच होणार असंही नाही आहे. त्यामुळे आपल्याला फक्त परफॉर्मन्सच्या लेवलची इंग्रजी यायला पाहिजे ही पहिली गोष्ट. आता इंग्रजीचा न्यूनगंड जो असतो, कुठल्याही भाषेचं चार कौशल्य असतात, ऐकणं, बोलणं, लिहिणं आणि वाचणं. समजा आता महाराष्ट्रातला एखादा मनुष्य आहे तो तमिळनाडूमध्ये आत्ता गेला, म्हणजे माझ्या वयाचा माणूस तमिळनाडूमध्ये राहायला गेला, तर त्याला तमिळ येणार आहे का आत्ता? नाही. पण एखादा मराठी आईबापांच्या पोटी जन्माला आलेला मुलगा त्याला लहानपणीच उचलून तमिळनाडूमध्ये नेलं आणि तो लहानपणापासून तिथेच वाढला तर त्याला तमिळ येईल का? येईल. त्याला मराठी अवघड जाणार. म्हणजे शेवटी काय आहे की तुमचं ज्या भाषेचं तुम्हाला एक्सपोजर आहे ती भाषा तुम्हाला येते. इंग्रजी आपल्याला अवघड वाटते, इंग्रजांना अवघड वाटते का? नाही वाटत. ब्रिटनमध्ये जन्मलेल्या वाढलेल्या कुठल्याही माणसाला इंग्रजी अवघड वाटणार नाही. मग हे का होतं की आपल्याला आपण ज्या भाषेच्या पर्यावरणामध्ये वाढलो ती भाषा आपल्याला सोपी वाटते. आता एखादी भाषा आपल्याला शिकायची असेल तर आपण काय केलं पाहिजे? आपण काय करतो? इंग्रजी शिकायचं म्हणजे काय करतो? स्पर्धा परीक्षेसाठी इंग्रजीचा एखादा क्लास लावतो, त्या क्लासमध्ये जे एक तासभर शिकवलं जातं तेवढंच आपण ऐकतो, नोट्स काढतो, घरी येतो, बसतो, संपला विषय, त्याच्या पुढे काही करत नाही. पण भाषा शिकायची असेल, भाषेत एक्सप्रेस व्हायचं असेल आणि भाषेवर प्रभुत्व मिळवायचं असेल तर चार गोष्टी केल्या पाहिजेत. भाषेची चार कौशल्य मी आधीच सांगितली. भाषा ऐकायची म्हणजे काय करायचं? इंग्रजी शिकायची आहे ना, इंग्रजी सतत ऐकायची. मग काय करायचं? इंग्रजी बातम्या ऐकायच्या, इंग्रजी न्यूज चॅनल बघायचे, इंग्रजी फिल्म्स बघा, इंग्रजी गाणी ऐका, जाणीवपूर्वक ऐका. ऐकणं झालं. वाचणं, इंग्रजीमध्ये वाचत सुटायचं, डिक्शनरी जवळ ठेवायची. आता तर डिक्शनरी स्वतंत्र ठेवायची गरज नाही, मोबाईलमध्ये आपल्या डिक्शनरी असते. इंग्रजीमध्ये पेपर वाचायचा, इंग्रजीमधली मी माझ्या मित्राला सजेस्ट केलं की तू पहिलीपासूनची पुस्तकं वाच, पहिलीपासूनची इंग्रजीची पुस्तकं तिथून सुरुवात कर, सोपं सोपं. असं करत करत आपण इंग्रजी भाषेतली पुस्तकं वाचायची, इंग्रजी भाषेतले न्यूजपेपर वाचायचे, इंग्रजी भाषेतल्या गोष्टी वाचा. लहान मुलांसाठीची गोष्टीची पुस्तकं इंग्रजीतली वाचायची. भाषा, सोपे शब्द, सोपी वाक्यरचना समजायला, जेवढं सतत आपल्या कानावर पडत जाईल वाक्यरचना स्ट्रक्चर तेवढं आपल्याला ती भाषा यायला लागते. ऐकणं झालं, वाचणं झालं, आता बोलणं. मी आधीच मगाशी माझं स्वतःचंच उदाहरण सांगितलं की मी बोलतच नव्हतो. एक मित्र पकडायचा, एक मैत्रीण पकडायची, कुणीही एखादा माणूस पकडायचा जो आपल्याबरोबर शिकायला तयार आहे आणि जो आपल्या चुका झाल्या तर तो हसणार नाही, उलट चुका दुरुस्त करेल. त्याचं चुकलं तर आपण त्याला समजावून सांगायचं की तुझं हे चुकलं. दोघांनी मिळून सराव करायचा, ग्रुपने मिळून सराव केला तरी चालेल. म्हणजे बोलण्याची काहीतरी एक आपली इकोसिस्टीम तयार करायची की आपण सतत इंग्रजीत बोलतोय. आणि राहिला प्रश्न इंग्रजी लिहिण्याचा, डायरी लिहा. आज काय दिवसभरात केलं ते इंग्रजीत लिहा, म्हणजे लिहायला पण इंग्रजीत लागायचं. म्हणजे थोडक्यात काय, ऐकणं, बोलणं, वाचणं, लिहिणं हे सगळं इंग्रजीत करायला लागलात. 6 महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या इंग्रजीचं जो काय प्रभुत्व आधी होतं 6 महिन्यापूर्वी आणि 6 महिन्यानंतर याच्यात फरक नाही झाला तर मला येऊन भेटा, 100% होणार. आणि आपल्याला वाटतं की ह्याच्यासारखं मला इंग्रजी बोलायला यायला पाहिजे, पण ते कसं होणार? आता सर्वात उत्तम भाषा कुठे असते माहिती आहे का? इंग्रजी किंवा मराठी किंवा कुठल्याही भाषेत वर्तमानपत्रांचं संपादकीय असतं ना, त्याच्यामध्ये अतिशय कमी शब्दात अतिशय जास्त आणि असा खच्चून भरलेला आशय लिहिलेला असतो. कमीत कमी शब्दामध्ये तुम्हाला एसे लिहायचेत, डिस्क्रिप्टिव्ह उत्तरं लिहायचेत, तर तुम्ही वर्तमानपत्राचं संपादकीय वाचायला चालू करा. आणि जेव्हा संपादकीय वाचायला चालू करता त्यातलं एखादं वाक्य इंग्रजीतलं तुम्हाला आवडलं, एक वही करायची, त्या वहीमध्ये लिहून घ्यायचं, आवडणारी वाक्य सरळ लिहून काढायची. हळूहळू काय होतं की आपण अशी चांगली वाक्य नंतर आपण वापरायला सुरू करायची आपल्या कुठल्याही लिखाणामध्ये बोलण्यामध्ये. सुरुवातीला आपण भाषेला वापरायला लागतो आणि नंतर भाषा आपल्याला वापरायला लागते. म्हणजे भाषा तुमच्या तोंडून चांगली वाक्य घडवायला लागते. हे उदाहरण आहे, याचा अनुभव आहे मला, की आपण चांगली वाक्य आधी वापरायला सुरू करतो कोणाची तरी दुसऱ्याची आणि नंतर आपणच चांगली वाक्य बोलायला लागतो. सो बेसिक आहे की चारही ॲक्टिव्हिटीज आहेत ना, ऐकणं, बोलणं, वाचणं, लिहिणं करा, इंग्रजीचा न्यूनगंड राहणार नाही.
हेच कुठल्याही बाबतीत तुम्ही केलं, कुठल्याही कौशल्यासाठी तुम्ही केलं, तर तुम्ही त्या कौशल्यामध्ये पुढं जाऊ शकता. त्यामुळे मीडियमचा विषय आहे आणि बरंच पुढं आहे, म्हणजे आता 12वीत आहेत, फर्स्ट इयरला आहेत, तर इंग्रजीवर असं फोकस त्यांनी केलं तर कदाचित ग्रॅज्युएशन होईपर्यंत त्यांना इंग्रजीचा न्यूनगंडच नसणार. आपण त्यांना पालक म्हणून इकोसिस्टीम देऊ, आपण आपल्या मित्रमैत्रिणींशी इंग्रजीमध्ये संवाद साधायला सुरू करू, तर बरंच सोपं होऊन जाईल. या बाबतीत फ्रेंड्स नावाची एक सिरियल आहे ज्याचे म्हणजे तू मला दिलं तसं आता मी यांना देतो. आता मला आठवलं त्यांनी सांगता सांगता की मला इंग्रजीचा प्रॉब्लेम आला तेव्हा महेश आणि मी एकत्र प्रिपरेशन करत होतो आणि महेशला मी म्हटलं की इंग्रजी, तर म्हटलं संध्याकाळी ये तुझं इंग्रजी पण होईल आणि जरासा बोर झाला असता टाईमपास पण होईल. तर त्यांनी मला फ्रेंड सिरियलचे 10 सीझन ज्याचे जवळजवळ 250 एपिसोड्स आहेत ते दिले होते आणि त्यांनी मला सांगितलं की हे हेडफोन घालून सिरियल बघ, त्याच्यात तुझं छान मजा वेळ पण जाईल. वाक्य त्यांनी बोललं की खाली सबटायटल्स आहेत, ते सबटायटलला पॉज कर, ऐकलेलं वाक्य सबटायटल वाच. असे 250 एपिसोड्स मी बघितले, 6 महिने किमान ते 3 बघितले असतील आणि मला वाटतं की ते अतिशय बेसिक, म्हणजे ज्याला म्हणू ना की आपण एक फाउंडेशन खूप स्ट्रॉंग असं ज्यांनी माझं इंग्रजीचं बिल्ड झालं. त्यामुळे अभ्यासाच्या बाबतीत असं वाटतं की आपल्याला पालनसुरी घ्यावं किंवा इंग्रजीचं एखादं 10 दिवसात इंग्रजी कसं बोलावं शिक्षक अशा पुस्तकांनी होत नाही. त्यांनी सांगितलं ते खूप करा आहे, तुझ्यामुळे माझं इंग्रजी सुधारलं होतं, माझ्यामुळे तुम्हाला मदत होईल कदाचित. पेनड्राईव्ह घेऊन या, हार्ड डिस्क घेऊन या, विद्याप्रबोधनीच्या कॉम्प्युटरवरती फ्रेंड्स आहे, अर्थात ते मी वर्किंग टाईममध्ये बघत नाही बरं का सर, म्हणजे तुम्हाला झाड मी इतर मी बघतो पण मी ते तुम्हाला देईन नक्कीच. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण जाऊया, ऑलमोस्ट 2:30 वाजलेले आहेत, आपण खूपशा गप्पा मारलेत, अजूनही प्रश्न असतील मला माहिती आहे. खरं तर आम्ही प्रश्नांची उत्तरं देत जाऊ, अडचण काय नाही आहे, पण एका वेळेच्या ह्याच्यामध्ये पण ते आपल्याला बसवणं आवश्यक आहे. महेश सरांनी मला आत्ता बसल्या असल्या इथं शब्द दिलेला आहे की ते शनिवार रविवारी इथं असतात कोल्हापूरमध्ये, त्यांची फॅमिली कोल्हापूरमध्ये, त्यांचं पोस्टिंग पुण्यात जरी असलं तरी ते उपलब्ध असतात. आणि ते म्हणाले की अतिशय मुद्देसूद, जसं काही लोक म्हणाले की काही मुद्देसूद UPSCच्या तयारीच्या संदर्भातले काही अगदी नेमके तयारीच्या अनुषंगाने ज्या प्रश्न असतील ते आपण येणाऱ्या काही शनिवार रविवारमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करूया. यशवंत पण काही फार लांब नाही आहेत, म्हणजे मला वाटतं ट्रेनिंगच्या आधी पण कदाचित शिंदे सरांना पॉसिबल होईल, ओंकार सरांना. तर कोल्हापूरमध्ये आपण परत खास फक्त UPSCच्या याच्यासाठी अँसर रायटिंगच्या अंगणी सेशन करूया, जर शक्य झालं सबनवाडे सरांना तर त्यांनाही बोलवूया आणि UPSCच्या संदर्भातला आपण प्रयत्नांनी तयारी करूया. हे सगळे सहमत होतील की कोल्हापूरमध्ये बसून तयारी करणं शक्य आहे का, शक्य आहे ना इथं बसून तयारी करणं, तर ते नक्कीच करणं शक्य आहे. 2022 इन्फॉर्मेशनचा मटेरियलचा कुठलाही वानवा या शहरामध्ये नाही हे मी तुम्हाला, मी प्रिपरेशन इथं करत होतो, आज मार्गदर्शन इथं करतो म्हणून छाती ठोकपणे सांगतो. 2004 अख्खं पुणे शोधावं लागलं एक UPSC मेन्स दिलेला विद्यार्थी शोधण्यासाठी. आत्ता UPSC मेन्स दिलेले तुम्हाला इथून तुमच्या घरापर्यंत जाईपर्यंत नक्की 2-4 मुलं मिळतील, कारण 2005-06 जी इंटेक जो होता ना UPSCचा तो खूप वाढला. म्हणजे तो तुम्ही म्हणाल की तुम्ही काय असंच बोलता का, अजिबात नाही. 250 जेव्हा मी प्रिपरेशन करायचो तेव्हा लोकं भरली जायची ऑल इंडियामध्ये, त्याच्यानंतर आता 1000 भरली जातात आणि मागच्या साधारणतः 10 वर्षांमध्ये 1000-1000 जर आपण जर हे केलं तर 10000 रिक्रुटमेंट UPSCमधनं झालेली आहे आणि दरवर्षी साधारणतः ॲव्हरेज 100 ही UPSCमधनं सिलेक्ट होतात. महाराष्ट्रातली मेन्स लिहिलेल्यांची संख्या त्याहून अधिक आहे, त्याच्यामुळे मार्गदर्शनाची वानवा नाही आहे. मला इथे एक मुद्दाम सगळ्यांना उपस्थित म्हणून सांगायचं आहे, विद्याप्रबोधनी UPSCसाठी महाजन सर आपण आता असं करतो आहे की प्री आयसनिंग सेंटर असेल, स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स असेल, यशदातलं ट्रेनिंग असेल, आता तुम्हाला माहिती आहे की बार्टी त्या पद्धतीने ट्रेनिंग देत आहे, अशा विविध सरकारी संस्था UPSCची खास करून तयारी करणाऱ्या मुलांसाठी स्कॉलरशिप्स देतात. हे देण्यामागचं रिझन काय आहे बाबा, तर महाराष्ट्रातली मुलं अधिकाधिक या सर्व्हिसेसमध्ये यावे. सर जसं मागाशी महाजन सर म्हणाले की प्रशासनात आल्यानंतर गव्हर्नमेंट चालवण्याची संधी तुम्हाला मिळते आणि राजकीय व्यवस्था तर सरकार चालवते, प्रशासन पण सरकार चालवतं. राजकीय व्यवस्थेच्या अंगाने सरकार चालवायला दर 5 कधीकधी दर 2.5 तुम्हाला ती चाचणी द्यावी लागते की तुम्ही सरकार चालू शकणार की नाही, त्याच्यातही शुअरिटी नाही, आपण हे बघतोय, तो आपला विषय नाही आहे. पण एकदाच परीक्षा द्यायची, एकदा परीक्षा देऊन आपण उत्तीर्ण झालो की आपल्याला कायमस्वरूपी सरकार चालवायला मिळणार आहे आणि म्हणून ती परीक्षा केली पाहिजे असं सरांनी म्हटलं. तर आणि म्हणून महाराष्ट्र शासन पण म्हणतं की अधिक मराठी मुलं याच्यामध्ये आली पाहिजेत. खाजगी तत्वावरची आत्ता महाजन सरांचं खूप, खरं तर त्यांचं काम प्रचंड मोठं आहे, पण त्याच्याशी खूप थोडं बोललो. आता एक जे NGO ते उभे करतायत की मला वाटतं अनाथ
अपंग निराधार लोकांनी UPSC ची परीक्षा द्यावी, स्पर्धा परीक्षा द्यावी, आणि शासनात याच्यासाठी जे NGO ते चालवत आहेत, कदाचित तिथं मोफत विद्यार्थ्यांना ट्रेनिंग मिळतं आहे, तिथं राहण्याखाण्याची सोय होते. दुसऱ्या बाजूला कोल्हापूरमध्ये आपण तीच गोष्ट करतोय, अर्थात इथं काही असा टार्गेट ग्रुप नाही आहे की ज्याच्यामध्ये अपंग किंवा निराधार मुलं असतील, ही सगळ्यांसाठी ओपन आहे. 2 वर्षापाठीमागे अशी पहिल्यांदा आपण परीक्षा घेतली होती जी SISC किंवा बार्टीच्या धर्तीवरती, आणि विद्याप्रबोधनीतर्फे अर्थात माननीय आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या सूचनेनुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या मदतीवरती आपण अशी परीक्षा घेतली, आणि महाराष्ट्रभरातल्या साधारणतः 15 मुलांना कोल्हापूरमध्ये राहणं खाणं हे तब्बल 2 वर्षांसाठी मोफत दिलं होतं. त्यापैकी कदाचित काही मुलं इथं असतील मला माहिती नाही, जी या वर्षीची आमच्या स्कॉलरशिपची मुलं होती ती, आणि अतिशय उत्तम मुलं मिळाली आम्हाला. आम्ही गुगल फॉर्मवरती ही परीक्षा घेतली, म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं की कशी घ्यायची, ॲप्स पण नव्हते, कारण कोविडच्या सुरुवातीला घेतली, कोविडमधल्या काळात ॲप्स वगैरे खूप आले, आणि मी म्हटलं की गुगल फॉर्मवरती कशी घ्यायची बाबा परीक्षा, तर गुगल फॉर्म तुम्हाला आहे ना शूट करावा लागतो, तो शूट केला कीच तो ओपन होतो, आणि मी माझ्या कॉम्प्युटरला तो ऑफ केला की तो तिकडे बंद होतो तुमच्या लेवलला. अशा पद्धतीने आम्ही वेळ दिली, गुगल फॉर्ममध्ये क्वेश्चन आन्सर सेट केले, आणि इकडं शूट केला गुगल फॉर्म, तिकडे मुलांना तो ओपन झाला, त्यांनी परीक्षा दिली, आणि त्या ठराविक वेळेला आम्ही तो बंद केला. अर्थात आत्ता आमच्याकडे खूप चांगलं ॲप आहे, त्या ॲपच्या माध्यमातून येणार आहे ह्या जुलै महिन्यामध्ये विद्याप्रबोधनीची दुसरी स्कॉलरशिप टेस्ट होणार आहे जी UPSC च्या मुलांना, आणि पूर्ण वर्ष किमान वर्ष, आणि त्यानंतर जर पुढच्या टप्प्यांमध्ये तुम्ही मुख्य परीक्षेला गेलात, मुलाखतीपर्यंत गेलात, तर त्याच्या पुढचा सुद्धा सगळा तुमचा खर्च ही विद्याप्रबोधनी करणार आहे. त्या परीक्षेचं नोटिफिकेशन लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रांमधनं पण येईल, आणि जर विद्याप्रबोधनीची सोशल मीडिया इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब काही तुम्ही फॉलो करत असाल तर तिकडेही ते नोटिफिकेशन मिळेल. हे UPSC च्या मुलांच्या बाबतीत झालं. MPSC च्या मुलांना पण आम्ही इथल्या जे कोल्हापूर शहर किंवा आजूबाजूच्या भागातनं राहतात त्यांना फक्त राहणंखाणं असणार नाही आहे, पण त्याशिवाय मार्गदर्शनाच्या अंगाने लागणाऱ्या गोष्टी, टेस्ट सिरीजच्या अंगाने लागणाऱ्या गोष्टी, मेंटोरिंगच्या अंगाने लागणाऱ्या गोष्टी, मटेरियलच्या अंगाने लागणाऱ्या गोष्टी, ह्या सगळ्या इथं आपण मोफत देणार आहोत. त्याचीही वेगळी परीक्षा जुलैच्या अंतापर्यंत होईल, आणि त्या मुलांना ते आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर या गोष्टींची नोंद ठेवा, आणि या परीक्षांसाठी तुम्ही नोटिफिकेशनवरती लक्ष ठेवा, हे मी सांगेन. आपण हां, आता हा कार्यक्रम जरी UPSC चा असला तरी प्लॅन बी संदर्भात आपण बोलतो, तर प्लॅन बी अनेकदा MBA च्या अंगाने त्यांनी सांगितलं, तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनच्या अंगाने सांगितलं, पण आता हे आता आपण एक खूप मजेची गोष्ट आहे की CSAT नावाचा जो पेपर आहे ॲप्टिट्यूडचा, तो UPSC त आहे, तो MPSC त आहे, आणि केवळ त्याच GS च्या एका पेपरवरती, म्हणजे बाकीचा सगळा सिलेबस MPSC UPSC चा बाजूला करा, फक्त एक CSAT चा पेपर घ्या, त्या एका पेपरवरती अख्खी बँकिंगची परीक्षा अवलंबून आहे. त्यामुळं अनेकदा एकच UPSC करत असताना एक खूप डेडिकेटेडली एक वर्षभर त्याचा अभ्यास केला तर त्याच्यानंतर हळूच MPSC कडे शिफ्ट होता येईल, आणि MPSC खूप ताकदीने एक वर्षभर केली तर 2 वर्षात तुम्ही बँकिंगच्या सहज परीक्षा देऊ शकाल.